नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राज्यात ओमायक्रॉनचे 8 नवे रुग्ण आता आढळलेले आहेत। मुंबई विमानतळावर 4 रुग्ण सापडलेत, तर साताऱ्यामध्ये 3 नवे रुग्ण आढळलेत आणि पुण्यामध्ये देखील ओमायक्रॉन बाधित 1 रुग्ण आणखीन सापडल्याचं समोर येत आहे। राज्यामध्ये 8 ओमायक्रॉन बाधित नव्यानं रुग्ण आढळल्याची आता माहिती समोर येते आहे। मुंबई विमानतळावर 4 रुग्ण आढळलेले आहेत, साताऱ्यात 3, तर पुण्यामध्ये ओमायक्रॉन बाधित 1 रुग्ण आढळला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, एकूण 8 नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण राज्यात आढळलेले आहेत, सविस्तर त्याबद्दल काय माहिती आहे? या 8 रुग्णांसह आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची आकडेवारी 48 वर गेली आहे। आणि याआधी आपण बघितलं की सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात आधी जास्त रुग्ण हे पिंपरी चिंचवडमध्ये होते, पण आता ओमायक्रॉनच्या पूर्ण ट्रेंडभर जसं झालं की सगळ्यात जास्त रुग्ण मुंबईत, तसंच ओमायक्रॉनच्या बाबतीत पण आढळत आहे की 18 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत, 10 रुग्ण हे पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। त्यामुळे आता ही जी आकडेवारी आहे ती आता हळूहळू वाढायला लागली आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारकडून 2 दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की जानेवारीमध्ये हा आकडा खूप जास्त वाढू शकतोय। आधीच राज्य सरकारनं लोकांना आगाऊ सूचना दिली की त्या पद्धतीनं काळजी घेणं अपेक्षित आहे, पण आता आपण राज्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यात बघितलं तर कुठेतरी ख्रिसमसची खरेदी सुरू आहे, कुठेतरी नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे, आणि त्यात लोक अजिबात काळजी घेत नाहीयेत। हा एक महत्वाचा मुद्दा, आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कोणतंही आता सध्या तरी बंधन नसल्यानं बाधित देशातनं येणाऱ्या आणि इतर देशातनं येणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांची संख्या पाहता ही आकडेवारी सध्या हळूहळू वाढत असताना बघायला मिळाली। तर यांच्यातले जे कॉन्टॅक्ट पर्सन असतील तेही काही दिवसांमध्ये आपल्याला अधिक ते बाधित होताना बघायला मिळू शकतात। त्यामुळे काळजी हा एकमेव पर्याय सध्या तरी आपल्याकडे आहे। आणि लसीचे डोस, ज्यांनी एक डोस घेतला असेल त्यांनी कालावधी संपतात पहिला डोसचा, लगेच दुसरा डोस घ्यायचा आहे, सध्या तरी आपल्या हातात इतकंच आहे, त्यामुळे काळजी हे हाच त्यावरचा उपाय आहे। बिल्कुल स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। राज्यात 8 नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि यामध्ये मुंबईमध्ये 4, तर साताऱ्यात 3 नवे रुग्ण आढळलेत, पुण्यामध्ये 1 रुग्ण आढळल्याची माहिती मिळते आहे।